जेव्हा तू लग्न करायचं ठरवलंस तेव्हा तुला असं कुठे मनात धाकधूक होती का की ज्या जे पोषक वातावरण तुझ्या खेळासाठी तुला हवं होतं ते तुला तुझ्या घरच्यांच्याकडनं म्हणजे जी पहिली आपली प्राथमिक कुटुंब जे असतं त्याकडून मिळत होतं पण तुला अशी धाकधूक होती का कधी की आता मी करीन लव्ह मॅरेज आहे तुझं नाही अरेंज मॅरेज तर तसं तो सपोर्ट मिळेल का किंवा ते क्लिशे प्रश्न तुझ्या मनात कधी आले का की मला खेळ थांबवावा लागेल का नाही हे घडलंच इतकं अचानक की एकतर मी लग्नाला तयार नव्हते माझं इतकं लक्ष शूटिंगमध्ये होते आणि मी एकदम माझ्या टॉप परफॉर्मन्सवर होते तेव्हा मी 2000 सिडनी ऑलिम्पिकसाठी माझी तयारी चाललेली आहे मी ऑलरेडी वर्ल्ड कप लेवलवर होते त्यामुळे लग्न वगैरे असं माझ्या आसपास पण नव्हतं पण माझे आई वडील खूपच काळजीत पडलेले थोडं वय वाढलेलं आता लग्न करायलाच पाहिजे बाकी नातेवाईकांचं प्रेशर त्यांच्यावर असतं म्हणजे ते बिचारे झालेले त्यांच्या साईडून आणि मी माझ्या साईडून बिचारी होते पण हे सगळं अचानक घडलं प्रपोजल आलं मंदारचं आई म्हणाली आता मी 3 दिवस इथे होते मी 1 महिना सिडनीत होते तिथून 3 दिवस इथे राहून मग परत मी 1.5 महिन्याच्या युरोप टूरला जाणार होते आमचं युरोप सर्किट असतं तिथे कंटिन्युअस सगळ्या युरोपभर मॅचेस असतात आणि त्याला 3 दिवसात निघायचं होतं सगळी तयारी माझी बाकी होती आणि आईनी मदेसे आणलं की जाऊ दे एक संध्याकाळ तू फक्त आमच्याशी ठे आमच्यासाठी ठेव आणि फक्त बघून घे तू नाही म्हटलंस तरी चालेल म्हटलं ठीक आहे त्यात ब्राह्मण म्हटलं नको आई मला नॉनव्हेज खाता येणार तू नाही असंच पकड म्हणून मी असं करत आम्ही मंदारच्या घरी गेलो पण जेव्हा मंदारशी मी पहिल्यांदा बोलले आम्ही गच्चीत त्याच्या बोलत बसलो तेव्हा जे आमचं बोलणं झालं त्याच्या एकदम आय वॉज व्हेरी कूल त्याच्याशी बोलून की हां किती छान बोलतंय म्हणजे आम्ही असं लगेचच आमची फ्रेंडशिप झाली तेव्हा मी त्यांना समजवलं की असं असं माझं करिअर आहे मी कम म्हणजे 12 महिन्यांना 10 महिने मी बाहेरच असते घरी नसते माझं लक्ष अजिबात घरात नसतं असं वगैरे तुम्हाला चालेल का तर ही वॉज व्हेरी एक्सायटेड अरे वा 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 किती छान म्हणजे मला पण असं 9 to 5 जॉबवाली अशी टिपिकल मुलगी नकोच आहे म्हणून मी अजून थांबलो आहे तर मला आवडेल म्हणजे हे खूप वेगळा करिअर आहे मग आम्ही परत दुसरे जे उरलेले 2 दिवस होते ते सतत भेटलो आणि तिसऱ्या दिवशी वी सेड ओके येस लेटेस्ट कंटिन्यू आणि संध्याकाळी मला वाटतं 8 वाजता आम्ही एकमेकांना हो म्हटलं आणि रात्री 12 ची फ्लाईट घेऊन मी 1.5 महिना युरोप टूरला गेले आणि दॅट वॉज अ फंटॅस्टिक टूर फॉर मी मी त्या युरोप सर्किटमध्ये आत्तापर्यंत जेवढी कोणाला अजूनही मेडल्स मिळाली नाहीत तेवढी मी जिंकलेली मला वाटतं मी टोटल 9 मेडल्स घेतलेली तेव्हा ज्यामध्ये 6 गोल्ड 2 सिल्वर 1 ब्रॉन्झ असं होतं मी दॅट वॉज अ टॉप मोस्ट परफॉर्मन्स आणि येताना मला अजिबात मंदार बिंदार काही आठवत नव्हता परत येताना एअरपोर्टवर आठवलं अरे हो आपलं लग्न आईला नाही आई एअरपोर्टवर तू बरोबर त्याच्या बाजूला उभी राह म्हणजे मला ओळखता कोण आहे पण नंतर आल्यावर चांगली मैत्री झाली आमची आणि बाय गॉड्स ग्रेस की ही इज व्हेरी अंडरस्टँडिंग पर्सन त्याला खेळामध्ये आवड होती तो स्वतः आधी खार जिमखान्यात क्रिकेट खेळायचा नंतर सोडलं त्यांनी पण नंतर मी शूटिंग आम्ही दोघांनी एकत्र एक्सप्लोअर केलं जे इंटरनॅशनल लेवलवर top 5 मध्ये कसं सस्टेन करायचं स्वतःला कसं ठेवायचं हे सगळं तेव्हा मला मग नंतर कोच नव्हता पण मग मंदार आणि मी मिळून प्रॅक्टिस केली त्याने तो माझा टायमिंग्स घ्यायचा किंवा तो इंजिनियर असल्या कारणाने त्यांनी माझं सगळे वेपन मेंटेनन्स ॲक्सेसरी मेंटेनन्सची जबाबदारी किंवा बाकीचं ॲडमिनिस्ट्रेशन काम कारण विजा काढण्यापासून तिकीट काढण्यापासून एंट्री पाठवण्यापासून सगळं आम्हाला करायला लागायचं तेव्हा सगळंच नवीन होतं ते सगळं गोष्टी त्यांनी सांभाळल्या आणि हा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता त्यावेळी मी ज्या लेवलला मी खेळत होते म्हणजे तेव्हा माझ्याकडे असे घरी 4 दिवस असायचे त्या 4 दिवसात माझी प्रॅक्टिस पण माझी बाकी ॲडमिनिस्ट्रेशनची कामं पण स्पॉन्सरशिप पण नंतर वेपन परमिट हे सगळं करायला लागायचं ते सगळं मंदा सांभाळायचं त्यामुळे मी फक्त प्रॅक्टिस करून मग आय कुड फोकस ऑन माय परफॉर्मन्स आणि मग त्याच्यानंतर 2002 ला माझा परफॉर्मन्स खूप मी 2000 तुझा हायएस्ट परफॉर्मन्स आहे ना लग्नानंतर तू तुझ्या करिअरचं हायलाइट गाठणं ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे माझे सासू सासऱ्यांनी मला कधीच असं केलं नाही की नाही आता तरी तू घरात राह आणि आज तरी पूजा आहे आपल्याकडे तू घरात राह असं कधीच नाही आमच्याकडे हळदी कुंकूच तरी सासूबाई तू ह्याच्यात काही पडू नकोस तू तुझं सगळं कम्प्लीट कर संध्याकाळी वेळ मिळाला तर आपण बघू या ॲटिट्यूडनी म्हणजे त्यांनी मला इतका सपोर्ट केला हे खरंच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे पण खरंच चांगली आहे कारण प्रत्येकालाच एक आशावाद वाटेल अशी गोष्ट आहे की असे पार्टनर्स आपण
आपलं नातं असं जोपासू शकतो, म्हणजे फक्त मंदारलाच क्रेडिट द्यावं किंवा फक्त तुमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर अवलंबून असतं. म्हणजे आता मी आताही जाते घराबाहेर, एक एक महिना त्यांच्यावर घर सोडून जाते, ते सगळं घर सांभाळतात. तेव्हा असं काही काही मुलीं म्हणजे मी बघितले आमच्या शूटिंगमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये, मग त्या मुलींना घरी आल्यावर असं वाटतं की अरे सासूनी आपल्या घराचा ताबा घेतला आहे. आणि तिथे तुमचं काहीतरी चुकतं, जो मेंटल बॅलन्स असतो की घेऊ देत ना, त्याच्यासाठीच तर तुम्ही त्यांना तिथे ठेवले. आणि सासूकडनं सुद्धा तीच अपेक्षा असते की मी मग चारच दिवस आहे घरी, तर मग मला थोडा वाव दे की मग माझा मुलगा माझ्याकडे असू दे, जर तो तू रोज तुझ्याबरोबर झोपतो, रोज तूच त्याला परत आहे, चार दिवस मी कते कारण मी चारच दिवस घरी आहे. हे दोघांचं जे अंडरस्टँडिंग असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं. तेवढं मॅच्युअरनेस जर दोघांमध्ये असेल ना तर काहीच अशक्य नाही आहे. पण कमाल हे ऐकताना, कारण आमच्याकडे कितीतरी ॲक्ट्रेसेस अजूनही अशा आहेत ज्यांच्या इतर प्रोफेशन्समधल्या नवऱ्यांनी त्यांचे सिनेमे सुद्धा पाहिलेले नाही आहेत किंवा त्यांना गंधही नाही आहे की त्या काय करतात. असं असताना तुझ्या पार्टनरनी लग्नानंतर रस घेतला तुझ्या करिअरमध्ये किंवा त्यांनी, आम्ही दोघांनी मिळून एकदा असं बसून ठरवलं की खरंच त्यांनी मला सांगितलं की तुला खरंच ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे का, तुला खरंच तुझं करिअर एवढ्या सिन्सिअरली सिरियसली करायचं आहे का, तर मग मी माझा बिझनेस कमी करतो. म्हणजे त्यांनी जेवढा त्याचा बिझनेस होता तेवढ्यावरच लक्ष, नंतर तो एक्सपांड नाही केला, जेवढा मार्केटमध्ये होतं तेवढंच ठेवलं. मग त्यांनी त्याच्यावरचं लक्ष कमी केलं आणि अर्धा वेळ फक्त फॅक्टरीला जाऊन अर्धा वेळ तो माझ्या रेंजवर असायचा आणि जेवढी मला मदत करता येईल तेवढा करायचा. म्हणजे हे सॅक्रिफाईस त्याचं खूप मोठं होतं माझ्यासाठी.